एक महत्त्वाची बातमी येते. आडदाड शरीरयष्टीने आक्रमक स्वभावासाठी राज्यभर प्रसिद्ध असलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा चर्चेत आले. कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असल्याचं लक्षात आल्यानंतर येथील मॅनेजरलाच त्यांनी चक्क कांचिलात लगावली आहे. गुळ आणि मीठ जाऊन ज्या डब्यामध्ये पाहिलंय त्या डब्यामध्ये फक्त दाळ भात आणि त्या गरपलेल्या पोळ्या हे वेगळे करतो. तू मॅनेजर आहेस का? कस काय चालले कसा? सॉरी गव्हर्नमेंटचा पगार, उपहारगृहाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या बांगरांची तेथील जेवणाचा निकृष्ट दर्जा पाहून सटकली आणि त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवण्याची जबाबदारी ही खासगी कंत्राटदारांना देण्यात आली, मात्र कंत्राटदारांकडून कामगारांना खाण्यायोग्य अन्न दिलं जात नाही. जेवणाचा निकृष्ट दर्जा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यूप्रमाणे जेवण न दिल्यामुळे उपहारगृह व्यवस्थापकाला आमदार बांगर यांनी जाब विचारत व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आहे. शासनाने कंत्राट दिले म्हटल्यावर शासनाच्या नियमानुसार मेनू आणि उत्कृष्ट दर्जा संबंधितांना देणं हे आवश्यक आहे, मात्र संबंधित उपहारगृहाची कंपनी अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेनूचा कोणताही अवलंब न करता जेवण कामगारांना देत होतं हे लक्षात आल्यावर संतोष बांगर यांची चांगली सटकली. त्यांनी चक्क अधिकाऱ्याला जाब विचारून अधिकाऱ्याने उडवडीची उत्तरं देत असल्याचं पाहून थेट उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली. या प्रकरणामुळे आमदार बांगर हे पुन्हा चर्चेत आले. तर आधी आम्हाला गद्दार म्हणाल तर थेट थोबाडीत लगावली जाईल अशी धमकी दिली होती, तर आता त्यांनी चक्क हे करून दाखवलंय. आमदार संतोष बांगर यांच्या या व्हिडिओमुळे आता सर्वत्र चांगली चर्चा रंगली आहे. वृत्त संकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.